वळूयात पुढील बातमीकडे. शहादा नगरपालिकेकडून जय भोले नगर येथे विकास कामांमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. पालिकेची घरपट्टी इतर सर्व कर भरले असून ही विकास कामे होत नसल्याचं नागरिकांनी सांगितले. शहादा येथील प्रभाग क्रमांक 12 मधील जय भोले नगर गेल्या 12 ते 15 वर्षापूर्वी येथे लोकवस्ती तयार झाली. येथील नागरिक दरवर्षी नगरपालिकेची घरपट्टी पाणीपट्टी भरत असतात, परंतु गेल्या 15 वर्षापासून जय भोले नगर येथे कुठल्याही प्रकारचे विकास कामे शहादा नगरपालिकेतर्फे करण्यात आले नाही असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. पंचवार्षिक निवडणूक जवळ आली की नागरिकांना संबंधित नगरसेवकांकडून अजेंड्याच्या नावाखाली हे करू ते करू असं आश्वासन देण्यात येतं, परंतु पालिका प्रशासन व संबंधित नगरसेवक त्यांच्याकडून कुठलेही काम करण्यात येत नाही. येथे नागरिकांची ही मोठी समस्या आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. येण्याजाण्यासाठी रस्ता देखील नाही. परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना त्याच पाण्यातून आपला जीव धोक्यात टाकून ये जा करावी लागते. तसेच परिसरात मोठी रोगराई पसरण्याची त्यामुळे भीती आहे. नगरपालिका प्रशासनाने व नगरसेवकांनी याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या ठिकाणातील समस्या सोडवल्या पाहिजेत, परंतु स्थानिक नगरसेवक कुंभकर्णासारखे झोपेचे सोंग करत असतात असं येथील रहिवाशांनी MDTVशी बोलताना तक्रार दिली. ना रस्त्याचे काम झालं ना काय काम झालेले. आज खेडेगावामध्ये हगणदारी मुक्त गाव झालेली, पण इथं हे बघा समोरचा प्रश्न बघा तुम्ही, इथं दुसऱ्या कॉलनीतले लोक येऊन इकडे येऊन शौचालय करतात. आता बघा प्रश्न त्यांचा नाही आहे, प्रश्न आमचा आहे, कारण आम्ही राहतो इथे आहे ना. त्यांचं काय ते करून चालले जातात, पण त्रास तर आम्हाला होतोय ना. आता तिथलं पाणी इकडे येतं हे घाणेरड्या पाण्यामध्ये, आता आम्हाला रोजचं ये जा करावं लागते. हे कमीत कमी 7-8 दिवस राहील. तुम्ही सांगतात की डबकं राहू द्यायला नाही पाहिजे पाण्याचं घराच्या परिसरामध्ये. आता एवढं मोठं डबकं झालंय, याचा प्रश्न आम्ही कसं नायनाट करायचा. स्वच्छतेचा प्रश्न आहे. घंटा गाडी येते, आम्ही पाणी कचरा टाकत असतो घंटा गाडीमध्ये, प्रत्येक जण टाकत असतो कॉलनीमधला. पण हा जो इतर कचरा आहे या कचऱ्याचं करायचं काय आपण, बरोबर का नाही. आम्ही कित्येक वेळा नगरपालिकेमध्ये गेलो, कंप्लेंट केली, सर्व गोष्टी केल्या, नगरसेवकांना पण सांगितलं इथल्या स्थानिक नगरसेवकांना, पण तसला काही प्रश्न काय त्यांनी सोडवला नाही. आमची एकच रिक्वेस्ट आहे, जसं इतर कॉलनीमध्ये तुम्ही विकास करताय तर या कॉलनीचा का बरं विकास करत नाही आहे. कमीत कमी आम्ही जर टॅक्स वगैरे भरला आहे किंवा घरपट्टी भरतो किंवा इतर काही टॅक्स भरतो जे घराच्यासाठी उपयोगाचं आहे, त्याचा तरी थोडाफार उपयोग व्हायला पाहिजे का नाही. असं आम्हाला म्हणजे एकदम वाडीत टाकल्यासारखं केलेलं आहे. आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ केलेला आहे आणि नेमकं आमचीच कॉलनी इतकी बेकार झालेली आहे. MDTV साठी देविदास सोनवणे,